नमस्कार, बेबी नीड्स मम्मा या माझ्या चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, येत्या 30 ऑगस्ट 2022 रोजी हरितालिका तृतीया आहे। खूप जरा सखी त्याच्यामध्ये कुमारिका, सवाशिनी, सुवासिनी, बायका ह्या हरितालिका व्रत करत असतात, पण खूप साऱ्या मुलींना किंवा बायकांना हे हरितालिका तृतीया ह्याच्या मागची कथा माहीत नाही। तर आज आपण ते कथेची माहिती घेणार आहोत आणि हरितालिका तृतीया का करावी किंवा तृतीया करण्यामागची कथा काय आहे त्याच्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत। मी प्रत्येक सणांची ही किंवा प्रत्येक जे सण येतील त्याची किंवा कथेची अशी एक डायरी केलेली आहे, त्याच्यामध्ये मी त्याची नोंद करत असते। आज मी या माझ्या डायरी मधली जी हरितालिका तृतीयेची कहाणी आहे ती तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्हीही अशी नोंद करून ठेवा आणि जेव्हा तुम्ही हरितालिका तृतीयेची पूजा मांडताल त्यावेळेस त्या पूजा झाल्यानंतर ही कथा आपल्याला वाचायची आहे। कहाणी हरितालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीनं शंकरांना विचारले, महाराज सर्व व्रतात चांगले असे कोणते व्रत आहे बरं? श्रम थोडे व फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला नक्की सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ आणि चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला मी आज सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त केलंस। ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू केलंस, ते कसं केलं ते मी तुला आज सांगणार आहे। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर तू झाडाचे पिकलेली पाने खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन अशी तिन्ही दुःख तू सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कुणाला द्यावी बरं अशी त्यांना चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुमची कन्या उपवर झाली आहे आणि ती विष्णूंना द्यावी, तेच तिचे योग्य पती आहेत, त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करावयास पाठवले आहे, म्हणून इथे मी आलो आहो। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद मुनी तिथून विष्णूंकडे निघून गेले। नारद गेल्यानंतर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस असे पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू तिला सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचे नाही असा माझा निश्चय आहे, असे असून माझ्या पित्याने मला विष्णूंना देण्याचे कबूल केले आहे, ह्याला काय उपाय करावा बरं? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली, जवळच एक गुहा आढळली। ह्या गुहेत जाऊन तू उपाय केलास, तिथं माझे लिंग पार्वतीसह स्थापिलस, त्याची पूजा केलीस, तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथले माझे आसन हल्ले, नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी माझी कोणतीही इच्छा नाही। नंतर मी ती गोष्ट मान्य केली आणि मी तिथून गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती पूजा व्रत विसर्जित केलीस, मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझे पिता तिथं आले आणि तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले। त्याच्यावरती तू म्हटलीस, मग तू सर्व हकीकत त्यांना सांगितलेस। पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचे वचन दिले, तुला घरी घेऊन गेले। मग काही दिवसांनी तुझ्या पित्याने चांगला मुहूर्त बघून मला तुला अर्पण केलं। अशी ही व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली, याला हरितालिका व्रत असे म्हणतात। याचा विधी अशा प्रकारे आहे, तो आता आपण बघणार आहोत। ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी काढून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावं, षडोपचाराने त्याची पूजा करावी, मनोभावी त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतात, साता जन्माचे पातक नाहीसे होते, राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते। कहाणी ऐकल्यावरती सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावी।
ही 60 उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुफळ संपन्न। मैत्रिणींनो, अशा प्रकारे आज आपण हरिततालिकेची कहाणी कशी आहे त्या हरितालिका तृतीया हे करण्यामागची कहाणी कथा आज आपण बघितली। मैत्रिणींनो, माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा। धन्यवाद।